नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत फ्रॅक्शनबद्दल बोलणार फ्रॅक्शन ठीक आहे तर फ्रॅक्शनमध्ये सर्वात पहिले आपण शिकलो होतो एक शेडेड अँड शेडेड पोर्शन अनशेडेड पोर्शन तर त्यामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की सर्वात वर असतो न्यूमिरेटर आणि त्याच्या खाली अपॉनमध्ये असतो डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर ही टोटल डिनॉमिनेटर कशाला दर्शवते टोटलला आणि न्यूमिरेटर दर्शवतो शेडेड ऑब्लिक अनशेडेड पोर्शन ठीक आहे शेडेड अनशेडेड पोर्शन याला दर्शवते ठीक आहे इथपर्यंत आपण शिकलो होतो त्यानंतर मी तुम्हाला काय शिकवलो होतं सेकंड टॉपिक इक्विव्हॅंट फ्रॅक्शन इक्विव्हॅलियंट फ्रॅक्शन त्यामध्ये मी काय सांगितलं होतं समजा ए अपॉन बीचा फॉर्म आहे त्यामध्ये तर तुम्ही कॉमा दुसरा ए अपॉन बीचा फॉर्म आहे त्यामध्ये जर तुम्ही एका संख्येला समजा एक्सने मल्टिप्लाय करत आहात एक्सने तुम्हाला खाली पण कशाने मल्टिप्लाय करावा लागेल एक्सने मल्टिप्लाय करावा लागेल म्हणजे जी क्रिया तुम्ही सोबत करत आहे तीच क्रिया तुम्हाला डिनॉमिनेटरसोबत करायची आहे आणि समजा जर तुम्ही एला डिवाईड बाय डी करत सॉरी डिवाइड बाय वाय करत आहे एला व्हायने डिवाईड करत आहे तर तुम्हाला ला पण व्हायने डिवाईड करावं लागेल म्हणजेच जर तुम्ही एका नंबरला सेम नंबरने जर मल्टिप्लाय करत असाल तर त्याच सेम नंबरने तुम्हाला सुद्धा मल्टिप्लाय करायचा आहे तर ही गोष्ट तुम्हाला शिकवली होती त्यानंतर थर्ड टॉपिक आपण शिकलो होतो लाइक एंड अनलाइक फ्रैक्शन तो मधे मैं संगित सेम डिनोमिनेटर इज इक्वल टू लाइक सेम डिनॉमिनेटर जैसा पोसो लाइक फ्रैक्शन फॉर एक्जाम्पल ए अपॉन बी इधे है कॉमा सी अपॉन बी इधे है डिनॉमिनेटर हा बी है लाइक फ्रैक्शन का एक्जाम्पल बढ़ू अपन थ्री अपॉन सेवन कॉमा फायू अपॉन सेवन डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून हे लाईक फ्रॅक्शन झाले थ्री अपॉन फाईव्ह कॉमा थ्री अपॉन सेवन याच्यात न्युमिनेटर सेम आहे पण आपल्याला सेम पाय काय पाहिजे डिनॉमिनेटर फाईव्ह आणि सेवन सेम आहेत का नाही म्हणून हे अनलाईक फ्रॅक्शन झाले ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण शिकलो होतो अनदाईक फ्रॅक्शन दा लाईक like फ्रॅक्शनमध्ये चेंज करणे त्यासाठी मी तुम्हाला इक्विव्हेरियंट फ्रॅक्शनचा पण कॉन्सेप्ट शिकवला होता त्याच्यासाठी तुम्हाला गरज कशाची होती इक्विव्हॅरियंट फ्रॅक्शनची इक्विव्हॅरियंट फ्रॅक्शनची गरज होती फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आहे वन अपॉन टू आणि इथं आहे थ्री अपॉन फोर यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये आपल्याला चेंज करायचा आहे तर मी काय सांगितलं होतं टूच्या टेबलमध्ये लहान संख्येच्या टेबलमध्ये मोठी संख्या येते का टूच्या टेबलमध्ये फोर येतो हो किती टू कितीचा फोर येईल टू जा जर मी डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाईड बाय टू करत आहे तर मला न्युमिरेटरमध्ये पण मल्टिप्लाईड बाय टू करावं लागेल तरच ते इक्वी होतील नाही तर ते इक्वी होणार नाही म्हणजे लाईक अनलाईकना लाईकमध्ये चेंज करण्यासाठी तुम्हाला इक्वी फ्रॅक्शन हा गरजेचा आहे तर त्याच सिक्वेन्सना आपण व्हिडिओ बघितलेले होते मीन्स टू अपॉन फोर टू अपॉन फोर आता याचे डिनॉमिनेटर सेम झाले म्हणजे हे झाले लाईक फ्रॅक्शन तर अशाच प्रकारे आपण इक्विवेरियंट फ्रॅक्शनचा कन्सेप्ट हा लाईक फ्रॅक्शनमध्ये यूज केलेला होता आणि आता आपण कंपेरिजन ऑफ फ्रॅक्शन अँड ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन यामध्ये कशाचा वापर करणार आहोत एकवॅरंट फ्रॅक्शनचा आणि सेकंड लाइक अँड अनलाईक फ्रॅक्शनचा ठीक आहे कम्पॅरिजन ऑफ नंबरसाठी किंवा ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शनसाठी तुम्हाला लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन हा खूप चांगल्यानं येणं गरजेचं आहे म्हणजे लाईक फ्रॅक्शन अनलाईक फ्रॅक्शनला तुम्ही लाईक फ्रॅक्शनमध्ये कसं चेंज करता हे खूप याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कम्पॅरिझन ऑफ फ्रॅक्शन किंवा ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन शिकण्यासाठी म्हणजेच जर तुम्हाला लाईक फ्रॅक्शन आणि इक्विवेरंट फ्रॅक्शन येत नसेल तर तुम्ही हे शिकू शकत नाही हे लक्षात ठेवा हे जर येत असेल तर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांना मास्टर कुण शकता, तेचा और करू शकता कमांड त्याच्यावर प्राप्त करू शकता म्हणूनच सांगत आहे की ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन आणि कम्पॅरिझन ऑफ फ्रॅक्शन शिकण्यासाठी तुम्हाला लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन स्पेसिफिकली चांगलं येणं गरजेचं आहे तर तुम्ही त्याचे व्हिडिओ पहिले बघितले नसाल तर पहिले त्याचे व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ नंबर आणि ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शनचे व्हिडिओ बघा ठीक आहे तर इथपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ठेवूया कारण की यामध्ये मी तुम्हाला ला, सांगितलेलं आहे की शेडेड आणि अनशेडेड पोर्शन हा इक्विव्हॅरियंट फ्रॅक्शनमध्ये यूज होईल ठीक आहे इक्वि फ्रॅक्शनचा यूज आपल्याला लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शनमध्ये होईल आणि कम्पॅरिझन ऑफ नंबरमध्ये आणि ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ नंबरमध्ये लाईक अनलाईक फ्रॅक्शन आणि इक्विव्हॅरियंट फ्रॅक्शन या दोघांचा उपयोग होणार आहे